राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान खात्यानं राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. विविध जिल्ह्यांना वेगवेगळे अलर्ट देण्यात आले आहेत आणि याविषयीचा आढावा आपण व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया. IMD जारी केलेल्या अंदाजानुसार मुंबईसह कोकणात येत्या 2 दिवसात अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या भागाला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. कोकणात पावसाचा जोर कायम राहणार आहे. त्यामुळे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सातारा जिल्ह्याला देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली आहे. तसेच धरण क्षेत्रात झालेला पाऊस हा लक्षात घेता पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानुसार सतर्क राहण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या. उद्या पुण्यामध्ये 30° सेल्सिअस कमाल तर 21° सेल्सिअस किमान तापमान असेल. तर कोल्हापूरमध्ये 32° सेल्सिअस कमाल तर 22° सेल्सिअस किमान तापमान असेल. विदर्भातील अमरावती, अकोला, नागपूर, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज IMD वर्तवला. पूर्व विदर्भात उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर नागपूरमध्ये उद्या 33° सेल्सिअस कमाल तर 25° सेल्सिअस किमान तापमानाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, जालना तसंच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. येणारे 2 दिवस हे मराठवाड्यात मुसळधार पावसाचे असतील. विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्या 32° सेल्सिअस कमाल तर 22° सेल्सिअस किमान तापमान असेल. राज्यभर पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक पाणी साठा जमा झाला आहे. तर दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांना देखील पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. काही भागात पावसाचा येलो अलर्ट तर काही भागात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्या ठिकाणच्या नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावं असं आवाहन देखील करण्यात येत आहे.